दिनांक 16 मे 2021 रोजी दुपारी 4 वाजता आमनेर ढगात चांदस व सुरळी या गावांना वादळाचा फटका बसला. वादळामुळे या चारही गावातील वीज, घराची पत्रे उडून जाणे, भिंत पडणे अशा प्रकारचे नुकसान झाले. वादळाची तीव्रता अधिक असल्यामुळे या घरांचे 100% नुकसान झाले व ही बाधित कुटुंब उघड्यावर आले. मी प्रत्यक्षात ही हानी अनुभवली आहे. तसेच तहसीलदार तलाटी यांनी सुद्धा पाहणी केली, पंचनामे केले, परंतु आज 8 दिवस होऊन सुद्धा शासनाची कोणतीही मदत या कुटुंबांना मिळाली नाही. या कुटुंबाची अजूनही राहण्याची व्यवस्था नाही. धान्याचे, वीज तारांचे सुद्धा या कुटुंबांचे नुकसान झाले. शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेत ही सर्व कुटुंब आहेत. पाहणी करून आलेल्या लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे आश्वासन फोल ठरत आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या लोकांना 15,000 रुपये नुकसान भरपाई देण्यात आली. तसेच 100% बाधित असलेल्या घरांना 95,000 रुपयांची मदत दिली जात होती. या पत्राची दखल घेऊन आमनेर चांदस ढगा सुरळी येथे दिनांक 16 मे 2021 रोजी बाधित झालेल्या कुटुंबांना तातडीची मदत व घरं बांधण्याकर अनुदान देण्यात यावे ही विनंती माननीय अनिलजी भोंडे. वरुड तालुक्यामध्ये आमनेरला दुपारी 4 वाजता चक्रीवादळ आलं. चक्रीवादळासारखा सोसा वादळामुळे आणि पावसामुळे आमनेर इथले 25 घरं निस्तनाभूत झाले, छपरं उडाले, भिंती पडल्या आणि सगळे कुटुंब उघड्यावर आले. ढग्याला काही घरं, सुरळीला 1 घर, त्याचप्रमाणे चांदसला सुद्धा काही घरं, याला मोठी हानी झाली. आणि त्या ठिकाणी मी पण जाऊन आलो, लोकप्रतिनिधी पण जाऊन आले, तहसीलदार पण जाऊन आले आणि त्यांनी आश्वासन दिलं की ताबडतोब मदत मिळेल. परंतु आज 8 दिवस झाल्यानंतर सुद्धा 1 पैशाचीही मदत महाराष्ट्र सरकारकडून दिली गेलेली नाही आणि घराचं नुकसान 100% झालेलं असताना, हे कुटुंब उघड्यावर आलेलं असताना त्यांना कोणती मदत दिली गेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये तातडीनं 15,000 रुपयाची मदत दिल्या जात होती. त्यासाठी स्पेशल शासन आदेश काढला गेला होता आणि पूर्ण घर पडलेल्याला 95,000 पर्यंत मदत दिल्या जात होती. परंतु या ठिकाणी झालेल्या नुकसानीची तातडीची मदत सुद्धा दिली गेली नाही, त्यांची खाण्यापिण्याच्या व्यवस्थाही केल्या गेली नाही आणि त्यासाठी पैसे दिले गेले नाही आणि घर बांधण्यासाठीच मदतीचा कुठेही मागणूस नाही. माझी विनंती आहे शासनाला, मदत पुनर्वसन मंत्री वडेट्टीवारांना, की कोकणामध्ये आपण मदत कराच, पण त्यासोबत विदर्भातही ठिकठिकाणी जे नुकसान झालं त्या ठिकाणी ताबडतोब मदत, तातडीची मदत आणि घर बांधण्यासाठीची मदत तातडीनं करण्यात यावी, तातडीनं निर्देश देण्यात यावे.